येत्या 2 ते 3 तारखेला महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र प्रदेशमध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या आमच्या सगळ्या नेत्यांना बोलावून त्या ठिकाणी आढावा घेणार कुठल्या स्थितीला कुठं आहे एक सर्वे पण आम्ही करायला लावलेला आहे. त्याच्या माध्यमातून जो रिपोर्ट आला त्याच्या आधारावर महाराष्ट्र सरकारमध्ये प्रस्ताव ठेवला जाईल आणि त्या आधारावर सगळ्यांच्या सहमतीने मेरिटच्या आधारावर निर्णय घेण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं 2 वर्षाच्या पहिलेच आम्ही ज्या परिस्थितीत जिथं जिथं जी परिस्थिती असेल मग जिल्हा परिषद पंचायत असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल तिथे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्यापर्यंतचे निर्णय चर्चेचं सगळं माज होता सत्ता आहे रामदेव बरोबर मग आता अपक्ष आमदार वगैरे घेऊन ते मायक्रो वगैरे करत आहे माझी कमजोर झालेली आहे मी तुमच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे भाजप जी बैठक झाली आहे कार्यकर्त्यांकडून कशा प्रकारच्या निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल कारण जी जागा आहे ती महाविकास आघाडीचे अन्य मध्ये वाटली जाणार आहे मग काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांची मनधरणी कशा प्रकारे करणार आहे. आम्ही 3 दिवसाच्या पहिले जे काही वातावरण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जीवताचा अपमान करण्याचं काम संविधानिक पदावर बसून राज्यपालासारख्या पदावर बसून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर माताजी आणि भाऊराव पाटलांचा अपमान करणारी व्यवस्था जी महापुरुषाचा अपमान केला आणि महाराष्ट्र कुठं नोंद ठेवला महाराष्ट्राचं आर्थिक शेती उद्योग हे सगळी व्यवस्था संपवण्याचं मागणी बीजेपी करते आहे त्याला थांबवण्यासाठी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की मेरिटच्या आधारावर या सगळ्या गोष्टीचा निर्णय व्हावा. 2014 मधली परिस्थिती वेगळी होती 2019 मधली परिस्थिती वेगळी आता परिस्थिती बदललेली आहे जागा कोण जास्त घेतो की कमी घेतो इम्पॅक्ट नाही आणि म्हणून येत्या 2 ते 3 तारखेला महाराष्ट्र प्रदेशमध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या आमच्या सगळ्या नेत्यांना बोलावून त्या ठिकाणी आढावा घेणार कुठल्या स्थितीला कुठं आहे एक सर्वे पण आम्ही करायला लावलेला आहे. त्याच्या माध्यमातून जो रिपोर्ट आला त्याच्या आधारावर महाराष्ट्र सरकारमध्ये प्रस्ताव ठेवला जाईल आणि त्या आधारावर सगळ्यांच्या सहमतीने मेरिटच्या आधारावर निर्णय घेण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. मला वाटतं की यावर कोणाचा विरोध मुंबईमध्ये सोमवारवरती लढणार का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं 2 वर्षाच्या पहिलेच आम्ही ज्या परिस्थितीत जिथं जिथं जी परिस्थिती असेल मग जिल्हा परिषद पंचायत असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल तिथे स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्यापर्यंतचे निर्णय घेतले. भाजप विदर्भ मिशन राबवत आहे कुठेतरी देवेंद्र फडणवीस अपक्ष आमदारांना घेऊन विदर्भात आपली ताकद मजबूत करण्याचा प्रयत्न आहे 62 ठिकाणी मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे तुमचं काय म्हणणं? आपण चांगला प्रश्न विचारला. मायक्रो प्लॅनिंग करायची गरज काय सत्तेचं सगळं माज होता सत्ता आहे रामदेव बरोबर मग आता अपक्ष आमदार वगैरे घेऊन ते मायक्रो प्लॅनिंग करत आहे माझी कमजोर झालेली आहे मी तुमच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे भाजप विदर्भामध्ये कमजोर झालेलं आहे विदर्भामध्ये काही निवडणुका असतील त्या ठिकाणी काँग्रेस बाजार समितीच्या प्रभाच्या निवडणुका झाल्या तिथं काँग्रेस एक नंबरमध्ये आपल्याला लक्षात असेल की ज्या नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यातही काँग्रेस एक नंबर मध्ये त्याच्यामुळे जे तुम्ही प्रश्न विचारला त्याने मायक्रो चालू केले जरा काही अर्थ राहणार नाही आणि विदर्भ हा नेहमी काँग्रेसच्या बाजूने राहिला चुकून आम्ही भाजपच्या बाजूने गेलो आता त्यांना त्याचं शल्य जनतेच्या मनात आहे आणि एक मोठा बदलाव आपल्याला विदर्भात प्लॅनिंग केलं तरी त्याचा काही अर्थ राहणार नाही महाविकास आघाडीच्या बैठकीत असं ठरलं की प्रत्येक पक्षाकडनं दोघं प्रतिनिधी असतील आणि चर्चा होईल.
तीन असेल तर काँग्रेसचा निर्णय झाला की कोण तिघ जण असतील. आणि दुसरा प्रश्न असा की बरेचसे फॉर्म्युले सांगितले जात आहेत की ज्या पूर्वी लढवलेल्या जागा आहेत जिंकलेल्या आहेत त्या कायम राहतील, किंवा काही म्हणतात की 25 जागांवर मराठी सहमती 25,000 नाही आहे. तर असा कुठला फॉर्म्युला जो आहे तो काँग्रेसच्या तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर पहिलेच दिलं. म्हणजे सांगितलं की हा फॉर्म्युला सगळेजण बसल्यानंतर त्यांच्या आधारावर करण्यात येईल आणि हा निर्णय कोणालाही मान्य नाही. कारण की इथं नेहमी वाला नाही, इथं महाराष्ट्राच्या विचारधारेला संपवणारा जो भाजप आहे, शिवसेना आंबेडकर विचारधारेला संपवणारा महाराष्ट्रामध्ये जो विरोधी पक्ष सत्तेत आलेला आहे त्याला सत्तेच्या बाहेर काढणार असेच काँग्रेसचा आहे. त्यामुळे कोणाला जागा जास्त होतात ती कमी आहे. त्या त्या भागामध्ये ज्या ज्या लोकांची ताकद असेल त्या त्या तिथले निर्णय मेरिटवर घेतले जातील ही भूमिका काँग्रेस पक्षाची आणि ते आम्ही आमच्या सहमंडळांना कारण ते पण मान्य करतील. कारण की अगदी त्यांना पण मोठा त्रास आहे. त्या केसेस जाऊन आता कालच जाऊन पाटलांना ईडीच्या कार्यालयात 2:30 3:30 बसलं. त्यामुळे सगळ्यांना त्रास आहे आणि या त्रासातून मुक्त व्हायचं तर मेरिटच हाती घेतो. काँग्रेसकडनं ना राहुल गांधींच्या बाबतीतला व्हिडिओ रिलीज केला गेला त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना त्यांच्याशी केली याच्यावरून आता भाजपने आक्षेप घेतलाय. अर्थात त्यांचं असं म्हणणं आहे की हा व्हिडिओ तात्काळ डिलीट करावा अथवा थेट काँग्रेसच्या विरोधात आणि काँग्रेस प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन केली जातील त्याच्या स्वरूपाची भूमिका घेतली जाईल. असं आहे की माझा सवाल त्यांना राज्यपाल म्हणून बसवलेला होता भगतसिंग कोश्यारी नावाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं जे वक्तव्य केलं त्याला त्यांना मान्य आहे का याचं उत्तर त्यांनी पहिले दिलं पाहिजे. त्या व्हिडिओचा चुकीचा अर्थ लावतात आहे. शिवाजी महाराजांच्या हातात मशाल, राहुलजींच्या हातात मशाल आणि राहुलजींच्या हातात मशाल घेऊन राहुलजी निघालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन निघाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन निघणं हा भाजपसाठी जर त्याला चुकीचं असेल तर काँग्रेस पक्ष छत्रपतीचाच विचार महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये रुजवण्याचा संकल्प काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी केलेला आहे. त्याला बीजेपीला विरोध करायचा करा. तुम्ही तर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान तुमच्या राज्यपालांनी केला त्यावेळेस त्या तोंडबंद होती तुमच्या म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंचा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, त्यावेळी भाऊराव पाटलांचा अपमान केला त्यावेळेस तुमच्या तोंडावर काय बंद होतो. आणि म्हणून जनतेच्या प्रश्नावर लक्ष घाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन राहुल गांधीजी निघालेले आहेत त्यांच्या याला आम्हाला उत्तर द्यायचं काही कुठलं कारण नाही आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलण्याचा त्यांचा अधिकार पण राहिला नाही. आम्ही सांगत होतो की राज्यपालांनी माफी मागावी. राज्यपालाला हे समजलं गरज होते एका मंडळाला काळ पासलं आणि खोटे गुन्हे पत्रकाला लावले, पोलिसांना सस्पेंड केलं. ज्यांनी काळ पासलं त्यांनी हायकोर्टाने ज्या डीसीपी रँकच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हे कुठे दाखल केले असं कसं छापलं त्या माननीय हायकोर्टाने. आणि म्हणून भाजपला छत्रपतीच्या विचाराचं घेणे जाणं नाही. समुद्रामध्ये प्रधानमंत्री आणि त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलं, कुठे गेले छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक, याचं उत्तर का देत नाही भाजप. म्हणून या पद्धतीचं राहुल गांधींवर टीका करायला म्हणजे सूर्याला वर थुंकण्यासारखं होईल. आणि म्हणून भाजपने फालतूचे सोनं सोडावे आणि जे आश्वासन 2014 जनतेला नरेंद्र मोदीजींनी दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता लवकर करा. ते नोटबंदी करायची ना परत पुन्हा 2000 छापायचे मग 2000 बंदी करायची हे एवढी तुगलकी कारभार भाजपने थांबवावा आणि देशाचं आर्थिक नुकसान जे ज्या पद्धतीने करताय त्यांनी थांबवलं पाहिजे. अनाथ जनता त्यांना कर्नाटक सारखी जागा दाखवल्याशिवाय थांबणार. नानाभाऊ एक मुद्दा असा आहे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती 2024 पुन्हा इलेक्शन जाणार का, कारण की ज्या पद्धतीने मणिपूर पासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या घटना घडताना दिसत आहे. आता हे डबल इंजिनचं सरकार मागतात. मणिपूरच्या जनतेने भोळ्या बाबळ्या जनतेने यांना डबल इंजिनचं सरकार दिलं, बहुमताचं सरकार दिलं हे सांगत होते आमचे मित्र देवेंद्र फडणवीस विधानसभेत या मणिपूरमध्ये काय अवस्था काँग्रेसची. ठीक आहे ना तुम्हाला मिळाली ना ते राज्य तुम्हाला सांभाळता येत नाही. त्यांच्या भाजपच्या 10 आमदारांनी पत्र लिहिलं अमित शहाला की आम्हाला देशापासून वेगळं करा, आम्हाला वेगळा देश निर्माण करून द्या. मणिपूरच्या 10 आमदार भाजपनी पत्र लिहिलंय देशाच्या गृहमंत्र्याला.
म्हणून जी काही देशाची परिस्थिती मणिपूर पासून तर पूर्ण देशात करायला निघाली, पुलवामाच्या घटनेमध्ये सत्यपाल मलिकांनी जे काही वक्तव्य देशाच्या जनतेसमोर मांडलं हे सगळे आता लोकांना यांचा खरा चेहरा कळलेला आहे. आणि त्याच्यामुळे हिंदुत्व आणि यांना हिंदुत्व मान्य नाही, यांना ना मुस्लिम धर्म मान्य नाही, ना कोणता देश मान्य नाही, यांना स्वतःच स्वार्थाशिवाय दुसरं भाजपला काही मान्य नाही हे देशातल्या जनतेने आता ओळखून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे यांचं हे सगळं हिंदुत्वाचं नकलीपणा. कारण महाराष्ट्रात आली तर काय आई गोव्यात गेली तर कापून खाई, हे कुठलं हिंदुत्व आहे? कुठल्या हिंदुत्वाची भाषा बोलतात हे लोक? त्यामुळे यांचं हिंदुत्वाचं ही नौटंकी देशाच्या जनतेला कळलेली आहे. नकली हिंदुत्व आहे, सत्तेसाठी आहे, सत्तेमध्ये हिंदुत्वालाच लुटायचं. अप्पासाहेब धर्माधिकारी काय मुस्लिमांसाठी काम करत होते या ख्रिश्चनासाठी काम करत होते? महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्यानंतर तुम्ही त्यांच्या अनुयायांना 20 लाख लोकांना उन्हात ठेवून तडफडून मारलं, ते कुठलं हिंदुत्व आहे?